ते बोलले की आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. या क्षणाला जरी आपल्याला वाटतंय की अरे माझ्यासोबत असं का होतंय, माझ्यासोबतच असं का होतं, मी तर काही कोणाचं वाईट केलं नाही. दिस इज नेक्स्ट डे आफ्टरनून. आम्हाला 12 वाजता निघायचं आहे, 1:30 वाजले. त्याच्यात अर्धा तास हा तूच आहे, हागतच होता तू अर्धा तास लिटरली. सगळे खाली उभे आहेत आम्ही कधीपासून. बापरे बापरे, खरं का नाही? चला आता आपण निघतोय धुळ्यासाठी, जिथं आपलं मीटअप पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्न कुठे BAPS स्वामीनारायण मंदिरात, तिथं असं मस्त साधन कुठे त्यासाठी निघतोय. त्याच्यात आमच्या रिंकूची रांगोळी बघा, काय मस्त कलाकारी केलेली आहे मॅडमांनी. तर निघूया आता आपण, बाकी रस्त्यात बोलू. आता जातोय आम्ही तिघं भाऊ, मी, गुड्डू, दीपक, आणि दीपकचा एक मित्र आहे जो हाफ वे पर्यंत असणार. ए परी बाय कर बेटा, बाय. अरे बेटा काय ती ऐकतच नाही. चला पण आता तसंच निघावं लागेल आपल्याला, कारण की आपल्याला खूप लांब जायचंय. चलो गणपती बाप्पा. ओके, आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल की नाही, खूप अंधार इथं. तर फायनली आपण दोंड्याच्याला पोचलो आहे, माझ्या काकांत्यांच्या घरी, आणि इथं राहते आमची आजी. तर आपण आता आजीला भेटणार आहे बऱ्याच वर्षानंतर. तर आजीला भेटू आणि बघू आजी काय म्हणते. चल मा बाय. हा आजी सोबत आम्ही काय बोललोय काय नाही ते दीपकच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जाऊन बघा. पण मला फक्त एवढं सांगायचं की आम्हाला आय डोंट केअर की म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल की यार तू प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही खूप इमोशनल होतात की तुम्ही असं तसं, पण आजीसोबत आताचा जो टाइम स्पेंड केला ना आम्ही, ते इतकं फील झालं ना, कारण की आजीची आता शी इज ऑलमोस्ट 75-80+ इयर्स ओल्ड. जन्म झाला आपल्या शरीराची एक एक्सपायरी डेट असते, तर हळूहळू ते शरीर झिजत जातं. पण आम्हाला सवय नाही होती, म्हणजे आजीला आम्ही असं कधीच बघितलं नाही आहे. तिचं वय होत चाललं हळूहळू, ते जे होतं आहे आजीसोबत आता, तर ते बघून खूप वाईट वाटतं मनाला. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून आजीसोबत अजून जास्त वेळ का स्पेंड केला नाही, मे बी आमच्या कामामुळे असेल, कशामुळे पण असेल, पण आता असं वाटतं की आजीसोबत अजून जास्त टाईम स्पेंड करायला पाहिजे होता. मी जास्त अजून याला स्ट्रेच करणार नाही किंवा जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच वाटतं की बस जे पण तुमचे जवळचे लोक आहेत ना त्यांच्यासोबत चांगलं वागा, चांगलं राहा, चांगला टाईम स्पेंड करा, क्वालिटी टाईम स्पेंड करा, बिकॉज यू नेवर नो की. सो प्लीज स्पेंड क्वालिटी टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स, गिव्ह देम टाईम, गिव्ह देम प्रायोरिटी. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात, पैसा तुम्ही कमवू शकतात, आज आहे उद्या नसेल, कुठलीही गोष्ट असेल, पण फॅमिली मेंबर्स त्यांच्यासोबत स्पेंड केलेला टाईम हा तुम्ही कधीच परत नाही कमवू शकणार. बस एवढंच बोलेल मी याच्यावर जास्त, अजून मला काय जास्त बोलता येणार नाही. तर इथून आता आम्ही निघतो आहे धुळ्यासाठी, पण त्याच्या आधी कदाचित आम्हाला इथंच कुठं हॉल्ट करावं लागेल, कारण की आमचा प्लॅन होता की आम्ही इकडं लवकर निघून जाऊ, पण आजीला जसंच बघितलं ना सगळं काही विसरून गेलो आम्ही की आम्हाला तिथं लवकर पोहोचायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, टायमात हे करावं लागणार, काहीच डोक्यात राहिलं नाही. फक्त तेव्हा होतं की बाकी सगळं गेलं खड्ड्यात, आता फक्त आजीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे बस, बाकी काहीच नाही. म्हणजे कदाचित इथंच आज हॉल्ट करू मामा त्यांच्याकडे, आणि मग उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही धुळ्यासाठी निघू. सो आपण भेटूया उद्या सकाळी. ओके, फायनली आपण धुळ्याला पोहोचलो. धुळ्याहून एक खूप स्पेशल नातं आहे, खानदेशी स्पेशल नातं आहे ऍक्च्युली तसं जर. तर 6 वर्ष इथं होतो मी, आणि त्या 6 वर्षातनं पण सगळ्यात जास्त 4 वर्ष जे माझे मेमरेबल बनवले होते त्या जागेवरती तुम्हाला मी आज घेऊन जाणार आहे. तर ते दुसरं काही नाही तर इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये मी इथं शिकायचो, इथं राहायचो शिकत असताना, विच इज BAPS स्वामीनारायण छात्रालय, BAPS स्वामीनारायण छात्रालयामध्ये.
खूप मस्त आरतीचा लाभ भेटला आहे, एकदम असं मेन अंकुटच्या दिवशी सगळा अंकुटचा लाभ भेटला आहे. आता आपण जातोय जिथं आपलं मीटअप आहे, भरपूरशे लोकांच्या ॲक्च्युली मला मेसेज येऊन गेले होते की दे आर वेटिंग ओवर देअर, सो लेट्स सी. आता आपण पटपट निघू, कारण की आरती झाली 12 वाजता टाईम दिला, 12:05 कमी, तर पटकन निघू. म्हणजे काय सांगू यार, दरवेळेस जातो मी, दरवेळेस आपण काहीतरी मीटअप ठेवतो, एकदम एंड मोमेंटला ठेवतो, पण तरी तुम्ही लोक इतकं प्रेम देतात ना, आणि ते प्रेम बघून नेहमी असं खूप खूप चांगलं फील होतं. तर ह्यावेळेस भरपूर वर्षानंतर ॲटलिस्ट एक 1.5-2 वर्षानंतर आपण परत धुळ्याला आलो आहे, मंदिराचा कार्यक्रम पण होता, आणि त्यानिमित्त म्हटलं सगळे आपले जी प्रियंका प्रकाश फॅमिली त्या सगळ्यांना भेटू. तर भेटू का तुम्हाला? सो हियर वी आर इन 3, 2, 1. एकदा जोरात मनागाव मनादेश, एक नंबर पब्लिक यार, एक नंबर. थँक्यू सो मच. मी सगळ्यांशी जरा गप्पा टप्पा मारतो, आणि खरंच असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. यू गाईज आर अमेझिंग, थँक्यू सो मच. 30 जर आले तर युनिव्हर्सिटी तुम्हाला 10 पासिंग देऊन देतो, ग्रेस मार्क देऊन देतो, आणि तुमचा सब्जेक्ट पास नाही. मला पडले 27, आणि मला तो एवढं दुःख झालं की अजून 3 मार्क जर आले असते मला तर ग्रेस भेटून मी पास होऊन गेलो असतो, माझं फर्स्ट क्लास होऊन गेलो असतं कावर. मी खूप रडलो त्या दिवशी, कारण की आयुष्यात कधी फेलच झालं ना, नापास होणं काय असतं आपल्याला माहीतच नाही. त्या दिवशी मी खूप रडलो असं, तसं मला वाटलं आपलं आयुष्यात आता काही भरोसा नाही. म्हणतात कुठली कंपनी घेईल नापास झालेला, पोरांना असं ते फॅड घालून देतात ना डोक्यात, तुम्ही नापास झाले म्हणजे संपले, तुमच्याकडनं काहीच होणार, यू आर अ लूजर असा टॅग लागून जातो. मग मला तेव्हा इथे आमच्यासोबत हॉस्टेलमध्ये संत पण राहायचे, तर योगेश्वर स्वामी म्हणून होते, ते आता पण आहे, आता पण आहे. तर योगेश्वर स्वामींनी एक प्रसंग सांगितला मला, त्यांनी बघितलं मला माझी अवस्था, त्यांना समजून गेलं काय. ते बोलले की आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. या क्षणाला जरी आपल्याला वाटतं की अरे माझ्यासोबत असं का होतं, माझ्यासोबतच असं का होतं, मी तर काही कोणाचं वाईट केलं नाही. जसं एक छोटीशी गोष्ट म्हटली, तर कुठेही जातो मी खेड्यापाड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये, पण बायकांना पाहिजे तसा तो रिस्पेक्ट नाही दिला जात आजकाल. मग ती वर्किंग असू द्या, हाऊसवाईफ असू द्या, आपली आई असू द्या, बहीण असू द्या, त्यांना शिक्षणामध्ये खूप स्ट्रगल करावा लागतो, त्यांना डे टू डे लाईफमध्ये खूप स्ट्रगल करावा लागतो. आणि बिईंग अ मेल आपल्याला वाटतं की हे त्यांचं कर्तव्य आहे, बाईची जात आहे त्याला करावंच लागेल, पण का करावं लागेल, आपली पण काही जिम्मेदारी आहे. ते लोकं भरपूर काही सहन करतात, पण हा एक विचार कुठेतरी जर रुजला गेला आणि ते लोकांच्या मनात जर आलं की नाही बाबा खरंच, तर समाजामध्ये खूप त्याचे चांगले रेप्लिकेशन्स होतात. आणि आमचे जे गुरु आहेत प्रमुख स्वामी महाराज, त्यांचा आता जन्मशताब्दी महोत्सव सुरू होणार, तर तो डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत असेल. त्याचा अहमदाबादला खूप मोठा कार्यक्रम आहे, तिथं तर आपल्याला सगळ्यांना जाणं पॉसिबल होणार नाही, इव्हन आम्हाला पण होणार नाही, पण ही आमच्याकडनं एक सेवा आहे की तुमच्यापर्यंत त्यांचे जर विचार आपण पोहोचवले तरी ती एक आमची एक सेवा होते. तर तुम्हाला काय करायचं आहे की कधी तुम्हाला वेळ भेटला तुम्ही मंदिरात या, दर्शन करा. आता सगळे लोक आलेत म्हटलं, सगळ्यांशी खूप गप्पा टप्पा झाल्या आपल्या, तर सगळ्यांना मी हे सांगत होतो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच इथून असं एकदम दाटलो तुम्हाला सगळ्यांना, कारण की ह्यावेळेस फेस्टिवलच्या दिवशी म्हणजे आज वीकडे वीकेंड नाही आहे, ठीक आहे, बऱ्याचशा लोकांचे कामं वगैरे असतील काय असेल, पण तरी तुम्ही लोक वेळेत वेळ काढून आलात, तर थँक्यू सो मच, असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. तुम्ही धुळ्यात असाल किंवा बाहेर कुठे गेला कधी वेळ भेटला तर अशा मंदिरांना भेट द्या, तुमच्यासोबतचे जे लोक असतील त्यांना पण घेऊन जा. पारस असतो ना, पारसचं काम काय असतो, तो लोखंडाला सोन्यामध्ये कन्वर्ट करतो, तर तसे मंदिरं जे आहेत ना ते पारस सारखे आहेत, तर आपल्याला ॲटलिस्ट फक्त लोखंड तरी बनायचं आहे. आपण जर लाकूड बनवून राहिलो ना तर आपलं सोनं नाही होणार, ॲटलिस्ट तुम्ही लोखंड बनवून जर पारस जवळ गेले तर ते तुमचं आयुष्याचं नक्की सोनं करेल. तर एवढंच मी सांगेल, आणि वन्स अगेन थँक्यू सो मच, असंच प्रेम असू द्या. तुम्ही लोक खरंच खूप ग्रेट आहात, आणि असंच राहा. आता सगळ्यांना आपण भेटू, बोलू आणि नंतर भेटू. थँक्यू सो मच. यांनी केलं सबस्क्राइब, तुम्ही पण करून घ्या, आता मला लागली भूक. माझ्यासोबतच असं का होतं की त्यांनी कोणाचं वाईट
थँक्यू सो मच की तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघितलाय. तर त्या स्टोरीचं कन्क्लुजन असं होतं की जसं मी बोललो की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी गोष्टीमध्ये फेल झालो होतो. मला इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला पडले होते 27 मार्क. त्याच्यानंतर मी खूप खचून गेलो कारण की मला असं वाटत होतं की आता माझं काहीच होऊ शकणार नाही, माझं आयुष्य संपलं आहे, मी एक फेल्युअर आहे, मी एक लूजर आहे. मेन हे होतं की मी कधी फेल्युअर बघितलंच नव्हतं आयुष्यात. तेव्हा योगेशने स्वामींनी मला खूप समजवलं, माझी मनाची समजुती काढली, त्यांनी मला एक गुरुमंत्र दिला त्या दिवशी की आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. या क्षणाला जरी आपल्याला वाटतं की आपल्या सोबत हे काही चांगलं होत नाही आहे, पण भविष्यामध्ये आपल्याला समजेल की ही गोष्ट आपल्या भल्यासाठीच झाली. तर ते कसं झालं माझ्यासोबत, मी जी एक्झाम फेल झालो होतो नेक्स्ट सेमिस्टरला मी ती एक्झाम परत दिली आणि ज्या एक्झाममध्ये ज्या पेपरला ज्या सब्जेक्टमध्ये मला 27 मार्क्स होते आउट ऑफ 100, त्याच सब्जेक्टमध्ये मला नेक्स्ट सेमिस्टरमध्ये मार्क्स आले 72. तर 27 मी रिव्हर्स करून दिलं अँड आय मेड इट 72. जस्ट बिकॉज ऑफ दॅट की त्या सब्जेक्टमध्ये मला 27 and 72 आले, त्याच्यामुळे माझं फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने मी पास झालो. आणि जे माझं पूर्ण इयरचं ॲव्हरेज आउट होऊन मला जे कंपनीचा जो क्रायटेरिया असतो त्याच्यात मी परफेक्टली बसलो, तेव्हा मला लक्षात आलं की अरे खरंच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो दॅट वॉज द मोरल ऑफ द स्टोरी. आणि अशा प्रकारे माझं आयुष्य पूर्ण बदललं त्या एका इन्सिडेंटनंतर. आणि जेव्हा पण माझ्यासोबत काही घडतं तेव्हा मी तो एक इन्सिडेंट आठवतो आणि मी आज विचार करतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आत्ता जरी वाटत नाही पण मे बी इन फ्युचर काहीतरी याच्या मागे चांगलंच लपलेलं असेल. सो ऑन दॅट नोट एंडिंग दिस लॉग, डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. आणि आत्ता वाढले रात्रीचे 1:30, व्लॉग एडिटिंग करतोय, खूप मेहनत सुरू आहे, तुम्ही असंच सपोर्ट करत राहा.